तुमचे प्रश्न ऐकून घेण्याच्या आधी कसे ठरवणार आमचे प्रश्न महत्वाचे नाहीत. चालवाना पहाटे 5 पर्यंत कोणी नाही म्हटलं. जर बाळासाहेब थोडा थोडा संधी दिली चांगलं उत्तम. ते पण 4 लाख लोकांवर निवडून आलेत. आम्ही पण 4 लाख लोकांवर निवडून आलो. काय फरक आहे? त्याला संधी दिली जयकुमारला, मला का नाही? काय पाप केलं आम्ही? आम्ही त्या जनतेचे प्रश्न मांडायला आलो. तुम्हाला घाई गडबडीत, तुम्हाला घाई गडबडीत अधिवेशन उरकायचं काय करायचं? राम कदमजी, आपण ही पद्धत अध्यक्ष महोदय, ही पद्धत अध्यक्ष महोदय, जोपर्यंत आमदारांच्या प्रश्नाचं समाधान होत नाही तोपर्यंत मंत्री महोदयांना प्रश्न विचारण्यात आमचा अधिकार आहे. तुम्ही चालवा पहाटे 4 पर्यंत, बघा तुम्ही त्याला संधी द्याल, आम्हाला देणार नाही. बघा ही कसली पद्धत, ही कसली पद्धत? पुढे नाही, सकाळी पण पुढे गेलो होतो आपण, पाठी आलो. सकाळी पण पुढे गेलो होतो, पाठी आलो आपण. औचित्याच्या मुद्द्यांवरून पुन्हा पाठी आले. राहुल नार्वेकरजी, अध्यक्ष महोदय, मला प्रश्न विचारायला द्यावा लागेल तुम्हाला. अध्यक्ष महोदय, मी प्रश्न विचारणार, विचारणार प्रश्न, मी विचारणार, जयकुमार विचारणार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, असं चालणार नाही, असं चालणार नाही. चुकी काय चालणार? हे चुकीचं आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, राम कदम, राम कदम, एक बघा, एका लक्षवेधीला किती वेळ दिला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. 30 मिनिटांपेक्षा जास्त सदर लक्षवेधीवर चर्चा झालेली आहे. 19 लक्षवेधी दाखवलेले आहेत. हा सुद्धा विचार सन्मान्य सदस्यांनी केला पाहिजे. शेवटी रिप्लाय सुद्धा आहे, असं नाही आहे. तर थोडक्यात म्हणा आपलं काय म्हणणं. अध्यक्ष महोदय, तुमच्या मताशी तो तुम्हाला देतो. अध्यक्ष महोदय, तुमच्या मताशी आम्ही तत्वतः जरी मान्य करत असलो तुमचं मत, तरी तुम्हाला देखील सभागृहाच्या भावना समजून घ्याव्या लागतील. रात्री 2 पर्यंत सभागृह चालू द्यावं लागलं तरी पण सभासदांना त्यांचे प्रश्न विचारू द्या. आता मी माझ्या 2 प्रश्न आहेत माझे, आणि ते अगदी सटीक प्रश्न आहे. पहिला प्रश्न, माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. वरळी सीफेसला आपल्या खात्याची जवळपास 50 एकर जागा वरळी सीफेसवर आहे. तिचा आजचा बाजारभाव काढला तर 8000 कोटीपेक्षा अधिक आहे. रस्त्यावरून जाताना एखादा भूतबंगला असतो, इतकी त्याची वाईट परिस्थिती गेली अनेक वर्षांपासून आहे. का आपण त्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचं कन्व्हेन्शन सेंटर बनवत? कुणी अडवलंय? माननीय मंत्री महोदय सकारात्मक उत्तर देत आहेत. माझी या सरकारला विनंती आहे की त्या वरळीच्या दूध डेअरीच्या जागेवर आंतरराष्ट्रीय स्तराचं सगळ्यात उत्तम आपण कन्व्हेन्शन सेंटर बनवणार आहात का? आणि बनवणार असाल तर कधी बनवणार आहात? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, आज 15 वर्ष झाले आमदार आहे, दर अधिवेशनाला एकच प्रश्न, दुधात भेसळ, जेवणात भेसळ, भाजीत भेसळ, याच्यात भेसळ, त्याच्यात भेसळ. काय दिलं मंत्री महोदयांनी उत्तर? मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की आम्ही समिती गठीत केली. अहो, कोणती समिती गठीत केल्यावर दुधातली भेसळ थांबते सांगा मला. माझा प्रामाणिक प्रश्न आहे, जसं मुस्लिम राष्ट्रांमध्ये एखादी चूक केली ना, जसं त्याचं सर कलम केलं जातं, अशा प्रकारची कठोर शिक्षा जोपर्यंत आपण या कायद्यात आणत नाही तोपर्यंत दुधाची भेसळ थांबणार नाही. तर अशा प्रकारचा कठोर कायदा करण्यासाठी आपण बसलोय. हे कायदे म्हणणं आहे, सगळ्या आमदारांनी मिळून करायचा हा कायदा आहे. तर सरकार अशा प्रकारचा कठोर कायदा, केवळ दुधाची भेसळ नाही, कुठल्याही अन्नामध्ये जर एखादा भेसळ करत असेल तर तो हळूहळू स्लो पॉइझनिंग करून लोकांना ठार मारतोय. तर त्या संदर्भात जसे मुस्लिम राष्ट्रांमध्ये कठोर कायदे आहेत, तशा प्रकारचे कायदे या महाराष्ट्रात आपण करणार आहात का? हे 2 प्रश्न.